काळी कमी आहे, मुरुम भरक आहे, दगड दगड नाही का? कारण येता जाता मला आजूबाजूलाच मला टेकड्या बिकड्या दिसते, मला असं वाटलं की दगड असू शकते. पण अशा जमिनीतच समजा एक लाल माती असू शकते किंवा दगड असू शकते जास्तीत जास्त, काळी माती असणे शक्यता जास्त लाल किंवा काळी जिथं कुठं पठार आहे तिथं, आणि एक तिसरी असते मुरमाची माती. तर आता हे झालं तुमच्या गावातल्या समजा जमिनीविषयी. तुमच्या इकडे कोणते पिकं जास्त घेतले आहेत? बस बाकी नंतर रब्बीतनी हरभरा गहू, म्हणजे असे हे मोजकेच आपण म्हणजे जे पारंपरिक पिकं आहेत तेवढेच आपण घेतो, नवीन काही प्रयोग आपण इथं केले नाही. बरोबर आहे. तर आता तुम्हाला वाटतं बाबा मग मी काय माहिती देणार आहोत, सगळ्यात पहिले आता आपल्याला जमीन पिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी लागते हे तुम्हाला माहीत आहे का? काही तर माहीत असेल. आता एवढ्या वर्षापासून तुम्ही शेती करत आहे, वडिलांनी शेती केली, आपणही शेती करू लागलो, तर काही तर आपल्याजवळ असेल की हो बा शेती पिकवण्यासाठी आम्हाला हे पाहिजे. सांगता कोणी हातवर करता किंवा असंही सांगितलं चालते? जे शेतातली सुटेबल वाटते प्रत्येक वेळेस, समजा दरवर्षी आपण एक एक नवीन नवीन व्हेरायटी आणतो किंवा नवीन एखादा फवारणी मारतो, जे आपल्याला सुटेबल वाटते ते मग कंटिन्यू करतो. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बाबा व्हेरायटी महत्वाची आहे. हो बरोबर आहे की नाही? उत्पादन वाढीसाठी. त्यानंतर आणखी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत, म्हणजे तुम्हाला काय वाटते हे सांगा. बरोबर आहे की नाही? आता भाऊ जसं वाटलं की बाबा व्हेरायटी महत्वाची असते उत्पादन वाढीसाठी, तर आणखी कोणाला वाटते की बा हे ही गोष्ट महत्वाची असते? शेणखत महत्वाचं असते, आणखी खत महत्वाचं असते, आणखी माती परीक्षण, माती परीक्षण महत्वाचं असते. आता मुद्द्यावर येऊ लागले तुम्ही. आणखी कोणाला काय वाटते मला फक्त समजू द्या की तुम्हाला काय वाटतं, कारण मी तर सांगणारच आहोत पण तुमच्या डोक्यात काय आहे हे मला समजल्याशिवाय मी पुढे सांगू शकत. दर्शन काय वाटते? अन्नद्रव्य महत्वाचे जे आहे हे अन्नद्रव्य महत्वाचे आहे उत्पादन वाढीसाठी. आणखी इकडे काका तुमचे म्हणजे केस पांढरे झाले शेती करू करून, तर तुम्हाला काय वाटतं? लहानपणापासून तुम्ही शेतीच करत आले बरोबर आहे, तुम्हाला काही तर माहित असेल की बाबा उत्पादन वाढीसाठी हे म्हणजे हे गोष्ट करून पाहिली बा ते असाली असं असं जमलं होतं असं काही तर असेल आपलं डोकं. काय जे तुम्हाला काय वाटते बा पाणी महत्वाचं आहे ओलीत असलं पाहिजे बा, बरोबर आहे की नाही? तर पहा सगळ्यात महत्वाचं आता उत्पादन वाढीसाठी तर भरपूर साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. जसं भाऊने सांगितलं व्हेरायटी, व्हेरायटी महत्वाचीच आहे, कारण तुम्हाला माहिती आहे बऱ्याचशा आपण व्हेरायटी वापरतो पण उत्पादन होत नाही, नुकसान होते, पुढच्या वर्षी आपण कानाला खडे लावतो की ही व्हेरायटी काही झालं टाकायची. बरोबर आहे. त्यानंतर भाऊने सांगितलं शेणखत, शेणखत बी महत्वाचं आहे, कारण आपण रासायनिक खतं टाकूनही पाहिले, शेणखतही टाकून पाहिलं तरीबी उत्पादन पाहिजे तसं येऊन राहिलं, मग कुठं चुकत कुठं आलं कुठंतरी काहीतरी आपलं चुकू लागलं, चूक लक्षात नाही येऊ राहिली. बरोबर आहे ना? चूक लक्षात येऊन राहिली तर काय होऊ लागलं की बा वातावरण महत्त्वाचं आहे. म्हणजे जर समजा तुमचं पीक फुलवऱ्यात आहे आणि तुम्ही सगळ्या गोष्टी दिल्या, शेणखतही टाकलं, रासायनिक खत टाकलं, व्हेरायटी बी बरोबर वापरली, पण जर ऐन फुलवऱ्यात तुमच्या पिकावर पाणी आलं तर फायदा होते काय? फुलं गळून जाते. बरोबर आहे. तुरीच्या वेळेत जर फुलावर पाणी आलं तर तूर पूर्ण फुलं गळते, तूर जमिनीत झोपते, तूर सडते. हरभऱ्याच्या वेळेस सेम होते, हरभरा खालून सडणं सुरू होऊन जाते. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या बाबी सोबत महत्त्वाच्या आहेत, परंतु वातावरण बी एक महत्त्वाचा विषय आहे. तर आता सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे की ज्या जागेत आपण बीट टाकतो सगळ्यात पहिले ती जमीन महत्त्वाची, कारण आपण बाकी गोष्टी करू शकतो, आपल्या हातात बियाणं आणणं आहे, खत कोणतं टाकतं हे आपल्या हातात आहे, किडे आले बा पांढरी माशी आली तर काय फवारायचं हे आपल्या हाती आहे, हे सगळ्याला समजते पांढऱ्या माशीवर काय फवार लागते, तुडतुड्यावर काय फवार लागते, कोकड्यावर काय फवार लागते, पण जमिनीला अजून आपण समजून घेतलं नाही. कोणीतरी सांगलं काका तुम्ही सांगलं की माती परीक्षण करणं गरजेचं आहे उत्पादन वाढीसाठी. बरोबर आहे. तर उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण गरजेचं आहे, त्याचं कारण काय? तुम्हाला ज्यावेळेस एखादी बिमारी होती तुम्ही दवाखान्यात जाता, दवाखान्यात गेल्याबरोबर समजा पहिल्या डॉक्टर लिहून देते की सर्दी झाली, ताप झाली, खोकला झाला, औषध लिहून देते, तुम्हाला घरी पाठवून देते, तुम्ही 8 दिवसानं दमल खोकला बसला नाही तुम्ही डबल डॉक्टर पण जाता, त्यावेळी डॉक्टर काय करते? रक्त तपासामध्ये बघा तुम्ही कारण या गोळ्यानं जमलं नाही याचा अर्थ काय? रक्तात फार काय? बरोबर आहे. रक्त तपासायला लागते, रक्त तपासल्यावर मग ते सांगते तुम्हाला टायफॉइड झाला, मलेरिया झाला, टीबी झाला, काय बिमारी झाली हे रक्त तपासल्यानंतरच समजते, कारण तुम्हाला खाणं धकून नाही राहिलं, तुम्ही जराशे उठून बसले की चक्रा येऊ लागल्या, डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली, म्हणजे याचा अर्थ काय? तुमच्या पोटात जे अन्नद्रव्य पाहिजे ते तुमच्या पोटात पुरेसे नाही आहे, आणि ते कशामुळं? तर तुम्हाला झालेली रोग, तुम्हाला झालेली बिमारी. तर अशाच पद्धतीनं आपल्या जमिनीला जे रोग झालेला आहे, जमिनीला जी बिमारी झाली आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, आणि ते समजासाठी आपल्याला करायला लागते रक्ताची टेस्ट.
म्हणजे काय करावं लागते, माती परीक्षण. आता माती परीक्षण तुम्हाला साहेब, आता काही शेतकरी असे असू शकतात की बाबा आम्ही माती परीक्षण केलं राजू, त्यानुसार खतं टाकले पण फरक काही पडला नाही, असं कोणी आहे का इथं? माती परीक्षण केली त्यानुसार खतं टाकले पण फरक पडला नाही आहे कोणी? कोणीच नाही म्हणजे माती परीक्षणच केलं नाही कोण? माती परीक्षण केलं का? बरं त्यानुसार खतं टाकले का? खतं टाकले आम्हाला व्यवस्थित होऊ राहिलं. तर आता पहा विषय कसा आहे, माती परीक्षण आता यांनी चांगल्या जागेवर माती परीक्षण केलं असं मी म्हणतो त्याच्या रिपोर्टवरून, आणि त्यानंतरच तुम्ही तुमच्या पिकाला खत दिलं पाहिजे. आता मग नत्रस पुरत पाला या तीनच गोष्टी समजते का? तर नाही. याच्या व्यतिरिक्त आपल्याला त्यात बऱ्याचशा गोष्टी समजते. ऑर्गॅनिक कार्बन आहे, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आहे किंवा जमिनीचा सामू आहे. आता तुम्ही म्हणाल हे तर लयच कठीण झालं, नत्रस पुरत पालाशपर्यंत ठीक होतं. आता नत्रस पुरत पालाशी तीन गोष्टी तुमच्या हातात आहे म्हणून फक्त तीनच गोष्टीवर पहिले बोलतो. नत्र म्हणजे युरिया. युरिया तुम्ही जमिनीतून देता, पिकाला देता. कोणकोणत्या खतातून तुम्ही नत्र देता? कोणकोणत्या खतातून तुम्ही नत्र देता? राई काय ठीक आहे, धरून राहिलं तुम्ही जरा सांगा. आता 10-26-26 मधून नत्र किती भेटते कोणी सांगता? 10% 10% 10-26-26 मधून 10% नत्र भेटते. मग 50 किलोच्या बॅग मधून किती भेटते? 50 किलो म्हणजे आपण 10-26-26 50 किलोची बॅग आणली तर 5 किलो नत्र भेटते, बरोबर आहे. त्या व्यतिरिक्त आणखी दुसऱ्या कोणत्या खतातून आपण नत्र देतो? डीएपी मधून देतो. डीएपीचं काय किती देतो? डीएपीतून किती भेटते? 18% डीएपी. डीएपीतून किती भेटते? 18% म्हणजे किती किलो? 9 किलो एका बॅग मधून. एका बॅग मधून 9 किलो नत्र भेटते. आता हे गणित सगळ्याला समजलं का? समजावून सांग. मी आता कसं तुम्ही बोलून नाही राहिले, तुम्हाला काय वाटलं का? तुम्हाला समजलं का? समजलं का? नाही दादा समजलं का? इकडं सगळ्याला समजलं का? पन्नास. हा म्हणजे तुमच्या याच्या आधी तुमची हे झालेलं आहे, समजा ट्रेनिंग झालेलं आहे म्हणा किंवा कुठंतरी तुम्ही कार्यक्रमाला गेलेले आहे, तुम्ही माहिती घेतलेली आहे या गोष्टी. आता हे झालं नत्राचं स्फुरदय, मग तुम्हाला समजलं आणि पोटॅशियम समजलं असं मी गृहित धरतो. समजलं का? तिन्ही गोष्टी समजल्या का काका? नत्र 10-26 मधून किती नत्र भेटते, स्फुरद किती भेटते, पोटॅश किती भेटते माहीत आहे तुम्हाला? सगळ्याला माहीत आहे. डीएपी मधून पोटॅश किती भेटते? 0.13 पोटॅश नाही आहे. मग 13 का होय? सल्फर होय 13%. बरोबर आहे. मग 20-13 कोणत्या पिकाला दिलं पाहिजे? सोयाबीनले. कापसाला चालत नाही का? कापसालाही चालते. तुरीले? तुरीले कोणकोण देते 20-13? मराठीच्या वावरात असली तर ते सरसकटच देण्यात येते. हो ते बरोबर आहे, मराठीच्या वावरात असलं सरसकट देण्यात येते. आता हे झालं एनपीकेचं मल. आता हे लक्षात, आता तुम्ही जे उत्तर दिले त्याच्या मला समजलं की तुम्हाला एनपीकेचं तर समजलं आहे फिक्स, ठीक आहे. त्यानंतरचा मुद्दा असते ऑर्गॅनिक कार्बन. ऑर्गॅनिक कार्बन बद्दल कोणाला माहीत आहे इथं? कसं वाढवायचं ऑर्गॅनिक कार्बन? काम काय करते ऑर्गॅनिक कार्बन? कुठून भेटते? कारण ऑर्गॅनिक कार्बन आपल्या विदर्भाच्या जमिनीत, पुऱ्या महाराष्ट्राच्या जमिनीत 0.40% आहे. आलं का? आणि आपल्याला ॲक्च्युअलमध्ये पाहिजे 1%, म्हणजे अजून 0.060% एवढं ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे आपल्या जमिनीत. आपल्या जमिनीत ज्या ओव्हरऑल जमीन आहे त्याच्या 0.40% ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमीन आहे ना आहे, 0.60% ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीत नसतेच, नाहीच आहे. तर आणि जर समजा हे 0.40% जोपर्यंत आपण याला 1% नेत नाही, म्हणजे अजून प्लस 60% त्यात आपण करत नाही, 0.60% तोपर्यंत हे 1 वर पोहोचत नाही. जोपर्यंत हे 1 वर पोहोचत नाही तोपर्यंत तुमचे खताचे डोस 50% येत नाही. म्हणजे तुमचे जर खताचे डोस, आज माहीत आहे सगळ्यात जास्त आपला जर खर्च काय होत असेल तर औषधापेक्षा बियाण्यापेक्षा बी खत जास्त लागतात. आज मी बियाणं आणलं, कापसाचं बियाणं माझ्या 4 एकराचं 4000 झालं आणि खत झालं 15000. एवढा मोठा फरक आहे. आलं लक्षात? औषधं बी लागले तर मला एकरी हार्डली 2000 वर एकरी औषध लागत नाही शेवटपर्यंत, म्हणजे 2×2=8 म्हणजे 8000 वर औषध लागत नाही. खत सगळ्यात जास्त लागते, त्यामुळं खताचे जर तुम्हाला डोस पर्सेंटेज 50% आणायचे असन तर तुम्हाला याच्यासाठी काय करावं लागते? सगळ्यात पहिलं लागते ऑर्गॅनिक कार्बन. आणि आता समजा ऑर्गॅनिक कार्बन नाहीच वाढू लागलं आपल्या जमिनीचे, लय प्रयत्न केले किंवा कोणाला माहीत आहे काय प्रयत्न करावं लागतो ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी? सांगा तुमच्यापैकी कोणाला काय माहीत आहे ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचं? मी तुम्हाला 5-6
पाच सहा उपाय सांगू की ज्यांना ऑर्गेनिक कार्बन वाढते त्याच्यापैकी तुम्ही किती करता ते टॅली करा, आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले महत्त्वाचं तुम्ही ऑर्गेनिक कार्बन वाढवण्यावर भर द्या. कारण काय, ऑर्गेनिक कार्बन जोपर्यंत तुमच्या जमिनीतलं वाढत नाही तोपर्यंत तुमच्या जमिनीतले सूक्ष्म जीवाणू वाढत नाही. आता तुम्हाला सूक्ष्म जीवाणू असं काय काम करते, तुम्हाला जर सूक्ष्म जीवाणूचे कार्य पाहायचे असेल तर उद्या एका टोपल्यात माती घ्या.